पावन किनमधले मावळे आहेत त्यांचे मॉडेल पाडतोय. अरे का, जानेवारी महिन्यात साईन लागेल तुम्हाला भेटून जाईल. आहे ना अवेलेबल. ओके, आणि छोट्या मूर्त्यांचे काय रेट म्हणजे समजा एक फुटाचे वगैरे? सगळेच काय पैसेवाले नसतात ना. बरोबर, गरीब लोकांना पण घेता आले पाहिजे. लवकर आलो आणखी लवकर आले, तुम्ही सांगितलं आम्हाला हा कलर पाहिजे तो कलर करून भेटणार. आता काही युनिक गणपती जसं आता हा मोरावरचा गणपती आहे 2000 मध्ये बघू शकता. ही किती इंच आहे साधारणतः? हा ही जाणता राजा. जाणता राजा मागे लालबाग बघू शकता. लालबागला ही कलर चॉईस ओपन आहे. मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत अभिजित कला केंद्र, जे की कामशेतमध्ये आहे. त्या ॲड्रेस नंबर वगैरे बघू शकता आपण. तर आता आपण जाऊया, काकांशी भेटूया आणि बोलूया, प्लस माहिती घेऊया. त्यांचा इंस्टाग्राम आय डी पण आहे, अभिजित कला केंद्र. तर इंस्टाग्रामवर जो कोणी असेल त्यांना माहिती मिळेल, डायरेक्टली व्हिजिट करू शकता. तर मित्रांनो, आपल्यासोबत सूर्यकांत जामदार सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सूर्यकांत भुवन जामदार. आपल्या याचं आर्टचं नाव काय? अभिजित कला केंद्र. किती वर्ष आले साधारणतः आपल्या? 50 वर्ष होऊन गेले. 50 वर्ष. ओके, आणि ॲड्रेस काय नेमका आपला? कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे देवराम कॉलनी. ओके, कामशेतला एक्झॅक्टली आहे. तर सरांचं जे आपला आर्ट स्टुडिओ आहे त्याचं मी लोकेशन देईल कारखान्याचं. ते डायरेक्टली तुम्ही गुगलला टाकलं की लोकेशन भेटून जाईल. तर साधारणतः किती वर्ष आपण या व्यवसायात आहात किंवा आपण मूर्त? लहानपणापासून. लहानपणापासून. ओके, आणि दरवर्षी फक्त गणपतीपुरतं असतं का बाकीही असतं? नाही, नवरत्नाचे, लक्ष्मी, दिवाळीचे मावळे. ओके, आपले सगळे असं रेग्युलर फायबर काम पण चालू असतं. ओके, फायबर मूर्त्याही म्हणतात म्हणजे समजा एखाद्याला हॉटेल वगैरे मूर्त्या लावायच्या लागल्या तर भेटतात, ऑर्डर करून भेटतात. अरे मस्त. आणि टायमिंग काय म्हणजे दिवसभर ओपन असतो आपला? म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 9 गणपतीच्या टायमाला. हो. ओके, आणि आपल्याकडे म्हणजे साधारणतः किती फुटाच्या मूर्त्या भेटतात? आपल्याकडे 1 फुटापासून 10 फुटापर्यंत. 1 फुटापासून 10 फुटापर्यंत संपूर्ण मूर्त्या अवेलेबल आहे. आणि फायबर प्लस हे फक्त आता गणपती सीझनला गणपतीच फक्त? हो, गणपती सीझनला फक्त गणपती. ओके, आणि शाडूचेही भेटतात इको फ्रेंडली? शाडूचे पण आहेत. शाडूचे पण आहेत ना. ओके, तर आता आपण हे काय बनवतात म्हणजे कुठल्या वाला आहे? हे पावन खिंडमधले मावळे आहे, त्यांचे मॉडेल पाडतोय. ओके, पावन खिंडातले मावळे. हो, म्हणजे ते कशासाठी? डेकोरेशन साठी. ओके, तर डेकोरेशन मटेरियल पण भेटतं आपल्याकडे? हो, म्हणजे का ते ऑर्डर द्यावी लागते? ऑर्डर द्यावी लागते. ऑर्डर या वर्षी भेटेल? या वर्षी नाही, पुढल्या वर्षी. आता ही ऑर्डर घेतलेली त्यांचा माल चालू आहे आता. ओके, त्यांचा माल चालू. तर बघू शकता इकडे पावनखिंडासाठी आपले जेवढे मावळे होते किंवा महाराज किंवा बाजीप्रभू देशपांडे या सर्वांचे असे डेकोरेशन इथं बनवून ठेवण्यात आलेले आहेत. आणि हे डेकोरेशन एका ठिकाणी ऑर्डर होती त्यांचं बनवलं आहे. काका, जर पुढच्या वर्षी कोणाला पाहिजे असेल तर बनवून भेटेल असं? हो, भेटेल. भेटतील. हो, किती महिने साधारण यायला लागेल ऑर्डर साधारण? त्याला जानेवारीतच सांगायचं. जानेवारी का? जानेवारी महिन्यात सांगितलं का तुम्हाला भेटून जाईल. भेटून जाईल. तर ह्यावर्षी गणपतीचे रेट्स म्हणजे काय झालेत का? आउट झालेत कसे काय? हां, थोडे रेट वाढलेले आहेत. पी ओ पीमुळे वाढलेले आहेत, महागाईमुळे वाढलेले आहेत. ओके, त्याच्यामुळे रेट जरा 40% वाढलेले. 40% वाढलेले. ओके, तरी साधारणतः आपल्याकडे किती मूर्ती असतात म्हणजे? तरी 2000 मूर्ती असतात. 2000 प्लस तुम्ही म्हणजे इथून सप्लाय होतो लोकांना? कोणाला स्टॉलचे ऑर्डर्स अजून चालू आहेत? होलसेल चालू आहे ना आपलं. चालू आहेत ना? स्टॉल ज्यांना हवे असतील त्यांनी ऑर्डर करू शकतील. पण दोन्ही करतो. फिनिशिंग झाली आहे. ओके, हे फिनिशिंग आहे. फिनिशिंग झाल्याच्यानंतर मग त्याला व्हाईट पेंट मारला, एक कोटा मारायला लागतो व्हाईट पेंट. ओके, त्याच्यानंतर मग बॉडी मारून हे बाकीचं काम करलं जातं. कलर काम. ओके, कलरिंग काम. डोळे वगैरे सगळे? डोळे वाले आहे. सगळे आर्टिस्ट वेगळे? आर्टिस्ट वेगळे. अरे वा. आता ही जी मूर्ती आहे ही मंडळासाठी आहे. तर मंडळासाठी पण आपल्याकडे मूर्ती अवेलेबल आहेत अजून? बघू शकता खूप मोठी मूर्ती आहे, ग्रेट मराठा. आणि इनकेस कोणाला हवी असेल तर अवेलेबल आहे का? घरी आहे ना अवेलेबल. ओके, आणि छोट्या मूर्त्यांचे काय रेट म्हणजे समजा 1 फुटाच्या? 1 फुटाची मूर्ती 500 रुपयापासून आहे चालू. 500 रुपयापासून चालू आहे. हो, आणि जसं फूट वाढत आहे तसं जशी हाईट वाढत तसं रेट वाढत. ओके, आता ह्या ज्या मूर्त्या त्यांचा काय रेंज आहे? 1.5 फुट ती सरासरी आम्ही 1500 रुपये 1600 रुपये विकतो. 1.5 फुट 1500 1600. हां, आपण बघू शकता. आता इथे काही पेंटिंग व्हायचे राहिले आहेत, इथे फिनिशिंग राहिली थोडीफार. नाही, पेंटिंग जायचं वरच्या क्लिअर झालेलं. वरच्या क्लिअर झालेलं आहे. तर आपण बघू शकता फिनिशिंग केवढी अप्रतिम आहे. डोळे म्हणा किंवा मग कलर कॉम्बिनेशन जे मॅचिंग होतं उपरणं आणि हे काय नाही त्याला आपलं कॉम्बिनेशन करायला लागतो तर बरोबर खूपच मस्त आहे. प्लस इथे निळ्या शेडमध्ये खूप भारी वाटतं, वेगळं काहीतरी आणि अप्रतिम अशा मूर्त्या आहेत. तर काका, अशा काय मूर्त्या काय वेगळ्या अशा युनिक मूर्त्या आहेत का म्हणजे जे लोकांना, कारण की आजकाल कसं सोशल मीडियाचं जग आहे वेगळे. साधारणतः या ज्या मूर्त्या आहेत या रेडी आहेत
ह्यांचे काय रेट आहेत साधारणतः? 1500-1600 रुपये. आता ही जी आहे ही ही 1800 रुपये. 1800 रुपये हो. 2 फुटाची नाही, 22 इंची. 22 इंची खूपच सुंदर म्हणजे एवढं स्वस्त पुण्यात कुठंच भेटणार नाही म्हणजे, कारण की दरवर्षी आम्ही बरेचसे मार्केट कव्हर करतो. आपला रिटेल रेट असतो, कारण लोकांना समोरच्या माणसांना जमलं पाहिजे घ्यायला. बरोबर, सगळेच काही पैसेवाले नसतात ना. बरोबर, गरीब लोकांना पण घेता आले पाहिजे. बरोबर, आणि सण आहे म्हटल्यावर सगळ्यांनी साजरा केला पाहिजे. मग बरोबर, एखादा म्हणायचं आपल्याकडे 2 रुपये कमी आणि आपल्याला वस्तू नाही, आपणच कमी रेटने देतो ना पहिल्यापासून. बरोबर, खूप चांगलं आहे. आणि हे पण बघू शकता आपण इथं की आता जे समजा आता काही मूर्त दिसतात इथं, जसं मागं आपण ते शंकराची मूर्ती दिसते, आता ह्यांना कलरिंग बाकी आहे. समजा जर कोणी आता फोटोमधनं बघितलं तर तुम्हाला सांगितलं की ह्याला असा असा कलर पाहिजे, धोतर उपरणं कलर करून भेटतो, आपल्या चॉईसने भेटेल. हो, आता यावर्षी थोडं आम्ही आता समजा उशिरा आलो समजा, पण पुढच्या वर्षी समजा लवकर आलो आणखी. लवकर आले तुम्ही सांगितलं आम्हाला हा कलर पाहिजे, तो कलर करून भेटणार. करून भेटणार, त्याबद्दल एक्स्ट्रा रेट नाही लागणार त्याचे? नाही, एक्स्ट्रा रेट नाही. एक्स्ट्रा रेट जे रेट असेल त्या रेटमध्ये फक्त कलर चॉईस भेटेल लवकर आले तर. आणि जसं जर समजा लवकरच आलं डेकोरेशन हवं असेल तर डेकोरेशन पण भेटेल. डेकोरेशन पण भेटेल. आता हे संपूर्ण पावनखिंड एकाच यांनी घेतलेले? नाही नाही, इथे 2-3 हे. अच्छा, 2-3 सेट आहेत. 2-3 सेट आहेत का? हां, एक पावनखिंड आहे, एक आमचे कानाचा वध आहे. ओके, एक हे तुकाराम महाराजांची भेट आहे, शिवाजी महाराज तुकाराम महाराजांची. बरोबर, एक जे गोरगुंबराचं आहे. अच्छा, हे संपूर्ण सेट बनवून? हां, त्या बरोबर. पुढच्या वर्षी माझी एक ऑर्डर तुमच्याकडे आली म्हणजे सांगितलीत ना आपल्याला. बरोबर बरोबर, नाही कारण यावर्षी आपण ती ऑर्डर घेतली, आपण घेत नव्हतो, पण आता मुलगा करतो म्हणून. ओके, घेतली. बरोबर, आता काही युनिक गणपती जसं आता हा मोरावरचा गणपती आहे, किंवा मग इकडे आपण बघू शकतो सिंहासन. हे सिंहासन वेगळंच आहे म्हणजे, असं खाली बघू शकता सिंह आहे 2 ठिकाणी आणि सिंहासन वेगळं आहे. बालकृष्ण बालगणेश आणि मोरावरचे बालगणेश काय रेट आहे यांचं साधारण? 2000 रुपये कलरिंग वगैरे सगळं बेस्ट करून. राईट, आणि आता इकडे बरेचसे आपण बघू शकतो तर मित्रांनो की मूर्त्या अजूनही आहेत ना, की कलरिंग बाकी आहे. तर तुम्हाला काही मूर्ती आवडली असेल किंवा काका तुम्हाला जर व्हॉट्सअप केला काका समजा कोणी बोललं तर भेटू शकतं ना? हो. ओके, तर काकांचा नंबर देतो मी खाली, तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. तर बघू शकता ही एक मूर्ती खूपच अप्रतिम आहे, पाळण्यावरचा बालगणेश. काय रेट असेल काका त्याचं? ही 2000 रुपये. 2000 रुपये फक्त? हां, क्या बात आहे. आणि ही विशाल शिंदे पॅटर्न? ही पण 2000. 2000 मध्ये बघू शकता. ही किती इंच आहे साधारणतः? तो 18 इंच. 18 इंच. ओके, इकडे बघू शकता मोठ्या गणपती. काही लोकांच्या म्हणजे काही लोक घरीही बसवतात एवढं मोठं म्हणजे, प्लस मंदिर म्हणजे मंडळाचं घरगुती 5-5 फुटापर्यंत असते. 5-5 फुटापर्यंत 5 फुटापर्यंत मावळ तालुक्यात. मावळ तालुक्यात सगळे उत्सव एकदम अजून. मावळ तालुक्यात जोरात उत्सव, गणपती उत्सव म्हणलं की जोरात. जोरात ना, शिवजयंती जसं, गणवेश उत्सव, दिवाळी सगळं जोरात असतं एकदम. मी 5 फुटापर्यंत गणपती घरात बसवणार. घरात बसवणार मंडळाच्या इकडे, आपल्या इकडे कसं आहे कमी लहान बसायचं, इकडे घरगुती 5-5 फुटाचे बसायचे. क्या बात आहे. आता हा जो ही जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे, बालाजी विठ्ठल मध्ये, ह्याचा काय रेट असेल साधारण? ही 3500 रुपये. 3500 रुपये. हो. किती फूट आहे? 3 फूट. 3 फूट 3500. खूपच स्वस्त आहे, कारण की मार्केटमध्ये, कारण की बघा का सगळ्या गोष्टी महाग झाल्या आहेत. बरोबर, त्यानुसार गणपती डबल रेट आहे. बरोबर, पण तरी खूप स्वस्त आहे म्हणजे. शंकराची आहे पिंड, कलरिंग एकदम अप्रतिम, कारण कलरिंगवरनं तुम्ही शायनिंगवरनं समजू शकता. प्लस बाकी जे शेडिंग वगैरे जे दिली आहे खूप सुंदर आहे, वाघाचं किंवा मध्ये ते किती लागेल? 3.5 लाख. 3.5 तर बघू शकता, खूपच युनिक मूर्ती आहे तिकडेही आपण बघू शकता. आता हे जे पॅटर्न आहे गाई वासरू, ते गाईवर जे बसलेली आहे, वेगवेगळे पॅटर्न आहे. तर त्या कलर बघू शकता खूप अवेलेबल. हा, कलर तसे पॅटर्न जसे लागेल तसं. त्यांचे काय रेट आहे? 1300 रुपये. इकडे बघू शकता एक उभी कमळामध्ये उभी मूर्ती आहे, विठ्ठलाची मूर्ती आहे, साऊथ इंडियन स्टाईलमध्ये पण आहे. वरती बालगणेशमध्ये बरेच ऑप्शन आहेत, सिंहासनावरचे गणपती आहेत. इकडे पिंक कलर कॉम्बिनेशन पण खूप युनिक ठेवलं म्हणजे यावेळेस तुम्ही, कारण जे पिंकवाले जे आहेत लाईट कलरचे लागेल तर ते लाईट कलर होतो त्यातला कलर झाला. इकडे पण कलर वेगळे आहेत ऑर्डरचे गेले. आणखी काही युनिक गणपती मूर्ती आहेत आपल्याकडे? आहेत ना, बाहेर मोठे आहेत. मोठे आहेत का? म्हणजे गणपती म्हणजे मंडळासाठी? मंडळासाठी. ओके, तर आता हे जसं गणपती जवळ येईल तसं 12 महिने चालू म्हणजे 12-24 तास चालू असतं का म्हणजे असं? नाही, रात्री 10-11 10-11 कारण झोप पण भेटली पाहिजे ना. ओके, दिवसभर काम करायचं म्हणलं. आपण बघू शकता इकडेही बरेचसे गणपती आहेत. आता ही मूर्ती आहे ना? हां, ही जाणता राजा. जाणता राजा, तर हिचं काय रेट असेल? ही 8000 रुपये. 8000 रुपये. तर ही बघू शकता, ही एक आहे जगदम जांतराजामध्ये, ही कामधेनूमधली. कामधेनूमधली आहे, प्लस लालबागमध्ये ऑप्शन आहेत त्या सुकायला. अच्छा, मूर्त्या सुकण्यासाठी इकडे ठेवण्यात आलेल्या आहेत. तर यावर्षी तुमची पहिली ऑर्डर पण गेली ना?
हाँ एक ऑर्डर के लिए रत्नागिरी जी. ओके रत्नागिरीला पण जातो आपल्या इथे. हो क्या बात. तर इथे बघू शकता सगळ्यात छोट्या मूर्त्या आहेत प्लस काही मोठ्या आहेत. सहा फूट लालबाग येते राम मंदिर आहे. ओके सहा फूट लालबाग चार फूट दगडू शेट पण आहे. दगडू शेटही आहे चार फुटामध्ये. आपण बघू शकता दोन ऑप्शन अवेलेबल आहेत. कलरिंगचा ऑप्शन ओपन आहे कारण की अजून कलर झालेला नाही म्हटल्यावर कलरिंग आपलं जेवले होते ना सुकले नव्हते म्हणून ते सुका ठेवले. बरोबर. छोटे पण दगडू शेट आहेत आणि खूप सुंदर आहे. म्हणजे त्याचे जे आत्ताच एवढं म्हणजे अप्रतिम सुंदर असे दिसत आहेत तर ते विचार करा म्हणजे कलरिंग झाल्यावर याच्याविषयी सुंदर होत होते. बरोबर. आणि हा वाला म्हणजे राम मंदिर. राम मंदिर स्टाईलमध्ये गणपती आहे. यावर्षी आपल्या दगडू शेटला पण राम मंदिराचं हे करणार आहे डेकोरेशन. बरोबर. एक म्हणजे खूपच भारी असा गणपती आहे. इनकेस कोणाला आवडला असेल कलर चॉईस ओपन आहे. मागे लालबाग बघू शकता. लालबागलाही कलर चॉईस ओपन आहे. आणि बेस्ट म्हणजे त्याच्या वरचं मखर जे बोलतो आपण सिंहासनाचं ते इक्वल आहे. काही ठिकाणी एक साईड वरती असते एक साईड खाली असते. एक लेवलमध्ये लेवलमध्ये. तर आता हे राम मंदिराची जी मूर्ती आहे ती साधारणतः काय रेंजमध्ये आपण देणार आहोत. तीस हजारपर्यंत. तीस हजारपर्यंत कलर चॉईस वगैरे सगळं सगळं. आणि लालबाग लालबाग तो जातो 22,000. 22,000. इनकेस कोणाला आवडला असेल तर काकांचा नंबर देतो आहे. काय काय टायमिंग सांगतो परत एकदा. सकाळी 9 ते रात्री 10 वाजे. सकाळी 9 ते रात्री 10. अभिजित आर्ट्स. हां. ॲड्रेस परत एकदा सांगता. कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे देवरांबन. राईट. तर काकांचा नंबर दिला आहे. कोणाला आवडला असेल व्हिडिओ किंवा कुठली मूर्ती आवडली असेल काकांना फोन करून डायरेक्टली येऊ शकता आणि आपली मूर्ती बुक करू शकता. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. आणि समोर आणखी एक बघू शकता युनिक मूर्ती अशी आहे शंकराची प्लस खाली गणपती बाप्पा आहे. तर हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि पुणे गणेश उत्सवाला सपोर्ट करा.